कौन दिवस चले तसे भीख नको तुम्ही हे घड्याळ घ्या मी त्याच्या बदले मला पैसे द्या कुठून आणलंस नाही घड्याळ चोरी नाही केली विकायलाच आणलाय हो का साहेब तुम्ही जरा घड्याळ घेतला की मला पैसे मिळतील हो का किती लाय रे घड्याळ 100 रुपये 100 रुपये लास्ट पीस आहे त्यामुळे 75 रुपयाला देतो सुट्टे नको माणूस तू जेवला नाहीयेस ना मग मला उरलेले पैसे देऊ नकोस जेव तू हा पोट भर जेव किती दिवसापासून इच्छा होती असं घड्याळ घेण्याची छान आहे घड्याळ पूर्ण एपिसोड पहा सी फाईव्ह वर तू पाण्याचं बिल भरलंस का महिन्याचं तुला मी एंटरटेनचे पैसे वेळेत देतो ना आम्ही मग तू पुढे पैसे का नाही भरत तुम्ही वेळेवर पैसे भरायला करता तुम्ही अरे ऐका ना माझं अरे तो काय म्हणतोय ते ऐकून तरी घ्या ना आधी एकदम हा तेच बोल बोल काय अरे काय झालंय मी सगळे पैसे भरलेत प्रॉब्लेम तिकडून आहे तिकडून कुठून प्रॉब्लेम मला सांग मी बघतो अरे तिकडून म्हणजे म्युनिसिपालिटीचा प्रॉब्लेम आहे अरे म्युनिसिपालिटी इकडे आहे ना मग इकडे काय दाखवतो तू तिकडे हात दाखवू नये असं मी हा बाबा प्रॉब्लेम तिकडून आहे भानू त्याच इकडून सांग अरे म्युनिसिपालिटी ना पाण्याच्या पाईपाचा दुरुस्ती करते त्यामुळे दिवसभर पाणी येणार नाही त्यांनी असं सांगितलंय सगळ्या रहिवाशांनी निदान एक आठवडा तरी 5:30 उठून पाणी भरून घ्या असं तिकडून सांगण्यात आलंय अरे सांग तू येणार का तिकडून कसं सांगा इकडून सांग ना पाईप इकडे मग तू इकडून दाखवलं पाहिजे तिकडे म्युनिसिपालिटी इकडे पाईप तेवढं कन्फ्युजन करून ठेवलंय अरे तसं नाही वहिनी मला टेन्शन आलंय वहिनी काय मला ना अंजुला सकाळी लवकर उठायची सवय नाही अरे मग गजर लावून झोपत जाणार त्यात काय एवढं आणि अरे पाणी भरायचं तर एवढं करावंच लागेल ना काय एवढं करावं लागेल पाणी मालक तुमच्या बॅग मधून आवाज येतोय माझ्या बॅग मधून अरे हा हे बघा अरे बोल हे बाबा आजमच्या जमान्यातलं घड्याळ कुठून आणलं अरे रिपेरिंगला दिलं असेल त्याने नाही रिपेरिंगला नव्हतं दिलं नवीन आणलं आता हे घड्याळ तू विकत आणलंय अरे डोक्यावर पडलायस का तू अशी घड्याळ कोण वापरत आता नाही तर काय अरे दुकानात पण असे मॉडेल ठेवत नाहीत आजकाल इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या जमान्यात अशी जुनी घड्याळ कोण वापरतो मोन्या हा म्हणजे काय आहे अगं जुनी घड्याळ सोड अशी घड्याळ पण कोणी वापरत नाही हल्ली वेळ बघायचा असेल तर मोबाईल मध्ये बघतात आणि अलार्म लावायचा असेल तरी मोबाईल आहेत बरोबर नाही 100 रुपयाला मिळालं म्हणून विकत घेतलं अरे अजून 200 रुपये टाकले असतेस ना तर बेस्ट इलेक्ट्रॉनिक घड्याळ आलं असतं हे असं फडतूच घड्याळ घेऊन आलाय मालकाने त्यांच्या स्वतःच्या पैशाने घेतला आहे ना तुम्हाला काय त्रास आहे तुम्ही कशाला मध्ये पडताय बरोबर बोलते भानू काय बरोबर बोलते नाही बरोबर म्हणजे मी मालक अहो माझा मोबाईल कुठे पाहिलात का हो हे घ्या शोभताईला फोन लावायचा का नाही शोभताईने नाही फोन लावतोय पण एक अलार्म लावून ठेवतो घड्याळाचा म्हणजे सगळे म्हणाले तसं या घड्याळाचं त्यांचं बोलणं तुम्ही मनाला लावून घेऊ नका त्यांना दात काढण्याशिवाय दुसरं काही येतं का हो नाही मी त्यांचं बोलणं नाही मनावर घेतलं पण खरंच सांगा घड्याळ छान आहे की नाही म्हणजे थोडं जुनं आहे सारखी किल्ली द्यावी लागते पण अशी घड्याळ हल्ली मिळत नाही तो सहजासहजी खूप छान आहे मला खूप आवडते होय मालक तुम्ही काय बी काळजी करू नका मालक तुम्हाला कधी बी उशीर होणार नाही या शब्द देते हो पण असं कसं करता येईल मालक तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का नाही विश्वास मग झोपा आता तुम्ही निवांत झोपा बर मी झोपतो पण जर का गजर झाला नाही तर मला उठवा होय मालक तुम्ही झोपा आता हो झोपतो गुड नाईट Oh.
मदन मदन हे मदन पानी पानी भरायला येत नाहीये पानी आलं हा नाही पानी नाही आलं काय झालं आणि सकाळी साडेपाच पासून पाण्याची वाट बघतो हो का या समयाने थाप मारली बहुतेक स्वतः आला का पाणी भरायला नाही येईल ना एवढ्यात येईलच तो अरे काय तू पण मोन्या आता येऊन काय फायदा साडेपाच वाजता पाणी येणार होत आता बघ किती वाजले बघ हे बघ साडेसात वाजले बघ अरे नाही आता कुठे साडेपाच वाजतायत मोन्या माझी मस्करी करू नकोस हा अरे मदन मी का मस्करी करीन तुझी साडेसात वाजले असते तर उजाडलं नसतं का बघ ना आता साडेपाच होत आहेत अरे मोन्या अरे माझ्या मोबाईलचं घड्याळ 2 तास पुढे झालंय काय झालं काय माहिती यार आणि घरचा अलार्म पण 2 तास आधीच वाजला झोपेची वाट लागली यार ए मोन्या काम कर पाणी आलं ना तर तू भरून घे तुझं झालं की मला उठव बस 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 उठवतो साडेपाच वाजले अजून कोणी कसंच नाही उठलं मालक हो तुम्ही पाहिल ना कोणीतरी मालक कसं फोन उठणार गजर तर वाजलं पाहिजे ना हो तुम्ही असं का केलं मालक समजण्या शिक्षा झालीच पाहिजे पण कसली शिक्षा कोणाला तरी मदत व्हावी म्हणून तुम्ही ते घड्याळ विकत घेतलं ना हो आणि समजण्याने तुमची चेष्टा केली मला ना राग आला म्हणून मी समजण्याचं गजरनं पुढे मागे केलं अहो कशाला करायचं असं सगळे माझे मित्र आहेत लहानपणापासून माझी चेष्टा करतायत मला सवय आहे त्याची मी काही त्यांची चेष्टा मनावर घेत नाही हो पण आता तुम्ही विचार करा त्यांना कोणाला पाणी मिळालं नाही तर किती हाल होतील त्यांचे प्लीज सगळ्यांना उठवा ना प्लीज मला प्लीज ठीक आहे तुम्ही म्हणताय काय झालं समीर साहेब तुम्ही मला उठवणार होता ना हो ना त्याचं काय झालं भानू माझ्या फोनची बॅटरी संपली त्यामुळे तो स्विच ऑफ झाला म्हणून गजर वाजलाच नाही राहुल साहेब तुम्ही एएमचं पीएम झालं त्याच्यामुळे गजर वाजलाच नाही सगळा गोळ झाला आता बहुतेक संध्याकाळी तो वाजल गजर लता ते तुम्ही काल मोठ्या तोऱ्यात सांगितलं होतं ना मला गजरची गरज नाहीये मग काय झालं अगं एरवी इथे जा पण आज काय माहिती काय झालं जागच नाही आली मग गजर कुणाचा वाजत होता लय वेळ वाजत होता कुणाचा वाजत होता हे मालकाने घड्याळ आणलंय ना त्यातनं गजर वाजत होता हा का यांनीच उठवलं तुम्हाला सगळ्यांना भानू तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांना जाग आली थँक्यू भानू थँक्यू नाही नाही मला थँक्यू म्हणू नका आभार मानायचे असतील ना तर मालकांच्या माना थँक्यू मोन्या थँक्यू मोन्या आणि सॉरी काल आम्ही तुझ्या या जुन्या घड्याळाची चेष्टा केली पण या नवीन गोष्टी बघ ना म्हणजे आपली चूक असताना किंवा नसताना पण धोकाच देतात बघ बरोबर आहे मोन थँक्यू तुला पण थँक्यू मोन्या खरं तर आम्ही तुझी खूप मस्करी केली ना तुझं घड्याळ नसतं ना तर आमची खूप पंचायत झाली थँक्यू भानू थँक्यू भानू हो थँक्यू बाय थँक्यू आली ना जाग आता चला पाणी भरूया पूर्ण एपिसोड पहा Zee5 5